आत्मविश्वास नसेल तर ज्योतिषाला हात दाखवावा लागतो, अशी टीका खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. या टीकेचा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी खरपूस समाजावर घेतला. मुख्यमंत्र्यांनी गोशाळेला आणि शंकराच्या मंदिराला भेट देणं यात गैर काहीच नाही, आम्ही हिंदुत्व दडवून करत नाही तर उघड उघड करतोय, असंही नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर दौऱ्यात पत्रकारांशी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शाहू मिलच्या पाहणीनंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. आत्मविश्वास नसेल तर ज्योतिषाला हात दाखवावा लागतो अशी टीका खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोशाळेला मदत केली आहे, त्यामुळे गोशाळेच्या विनंतीवरून त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. त्याचबरोबर तिथल्या शंकर मंदिरातही त्यांनी दर्शन घेतलं. गोशाळेला भेट देणं, देवदर्शन करणं यात गैर काहीच नाही. शरद पवार हे आपले राजकारणातले आदर्श आहेत, मात्र त्यांनी केलेल्या राजकीय टीकेला उत्तर देणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असंही नामदार केसरकर यांनी स्पष्ट केलं. मी बघा, हे त्यांचे एक गोड गैरसमज आहे की देवाच्या दर्शनाला आपण गेलो तर हात दाखवायला गेलो असं म्हणणं हे एवढं चुकीचं आहे की त्यांनीच समजलं पाहिजे की तिथं गोशाळेसाठी मोठ्या प्रमाणात मदत ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली. मग ज्यांनाही मदत केली त्यांनी अपेक्षा केली की शिर्डीला आल्यानंतर फक्त 20 किलोमीटरचे अंतर आहे, तिथे येऊन त्यांनी शंकराचं दर्शन घ्यावं. तिथं सुंदर असं शंकराचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच गोशाळेची निर्मितीसुद्धा होते. शेवटी आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पवारसाहेब कधी मंदिरातही जात नाही, त्यांना गोशाळेबद्दलसुद्धा हे असेल म्हणजे मला वाटत नाही किती आत्मीयता आहे, पण मला गोशाळेबद्दल आत्मीयता आहे. म्हणजे गोशाळेबद्दल आणि देवाच्या मंदिरांबद्दल किती द्वेष असू शकतो याचं एक प्रतीक आहे. पवारसाहेबांना आहे असं मी म्हणत नाही, त्यांनी अनेक मंदिराचं खरं तर जो कायापालट ह्याचा पंढरपूरचा झाला पवारसाहेबांनीच केलेला आहे. पवारसाहेब हे तर माझे नेते आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, परंतु ज्याला पॉलिटिकल विधान येतं त्याचं चोख उत्तर द्यायलाच लागतं, ते आमचं कर्तव्य. ज्योतिष शास्त्र हे भारतीयांचं शास्त्र आहे, त्यामुळे ज्योतिष परिषदेलाही आपली उपस्थिती असते, असं नामदार दीपक केसरकर यांनी सांगून आमचं हिंदुत्व दडवून असत नाही तर ते उघड असतं असं त्यांनी स्पष्ट केलं. त्या मंदिराला आपण भेट दिली पाहिजे. चुकीचं काय, आम्ही हिंदुत्व दडून करत नाही, हिंदुत्व आम्ही उघड उघड करतो. आम्ही सगळी मंदिरांसाठी जे जे काय करायला लागेल महाराष्ट्रातल्या, ते आपलं वैभव आहे ऐतिहासिक, ते जपण्याची जे जे आहे ते करू. आणि त्याच्याबद्दल आमच्यावर किती टीका झाली तरी काय हरकत नाही. आणि मी सांगतो, ज्योतिषाबद्दल बोलायला झालं तर ज्योतिषांची जी परिषद झाली त्याच्यामध्ये मी डिक्लेअर केलेलं होतं की ज्योतिष ही सुद्धा भारताची परंपरा आहे, ती जपली गेली पाहिजे, त्याला मान मिळाला पाहिजे. ही भूमिका नाही ठेवली तर आम्ही हिंदू संस्कृतीबद्दल काय बोलायचं. महाराष्ट्रात शिवसेना भाजप सरकार यावं असं साकडं गुवाहाटीमधील कामाक्षी देवीला घातलं होतं. कामाक्षी देवीनंच ही इच्छा पूर्ण केली, त्यामुळे येत्या 26 तारखेला कामाक्षी देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचं नामदार केसरकर यांनी सांगितलं.